इयत्ता 6वी विषय इंग्रजी द बोअर अँड द फॉक्स पार्ट 2. इन धिस पिक्चर द बोअर अँड द फॉक्स. ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन, व्हाय आर यू डूइंग दॅट? ॲट लास्ट म्हणजे अखेरीस, ग्रीन म्हणजे उपहासाने दात काढणे. अखेरीस उपहासाने दात काढत तो कोल्हा म्हणाला, तू असे का करीत आहेस? आय ट्राईड व्हेरी हार्ड बट आय डीड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. ट्राईड व्हेरी हार्ड, खूप प्रयत्न केला. हिडन म्हणजे छुपा, लपलेला. एनिमी शत्रू, डेंजर संकट. मी खूप प्रयत्न केला परंतु मला इथे कोणताही शत्रू किंवा एखादे संकट दिसले नाही. ट्रू, रिप्लाईड द बोअर, जस्ट नाऊ देअर मे नॉट बी एनी डेंजर. ट्रू, सत्य, खरे. रिप्लाईड, उत्तर दिले. आता या क्षणी इथे एखादे संकट नसेलही. बट व्हेन इट रिअली कम्स, देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क्स. परंतु ते खरोखरीच येईल तेव्हा मला माझ्या सुळ्यांना धार लावायला जराही वेळ मिळणार नाही. माय विपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. विपन्स म्हणजे शस्त्रे, रेडी म्हणजे तयारीत असणे. म्हणून त्यावेळी वापरण्यासाठी माझी हत्यारे म्हणजे शस्त्रे सज्ज असली पाहिजेत. इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर. धिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. प्रिपेअर्ड म्हणजे रेडी, नेहमी पूर्णत तयारीत असणे. ही गोष्ट आपणास नेहमी पूर्णत उत्तम तयारीत असावे असे शिकवते. डोंट लीव थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. लीव म्हणजे तात्काळ ठेवणे किंवा सोडून देणे. लास्ट मिनिट म्हणजे अखेरचा क्षण. कामे उरकून घेणे अखेरच्या क्षणावर सोडून देऊ नये. या पाठात आलेले हार्ड मिनिंग नोट करून घ्या. या पाठात आलेले पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ नोट करून घ्या. पाठातील अपोजिट वर्ड्स लिहून घ्या आणि पाठ करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.